अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेल्या मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवरच खोळंबा. हवामान खात्यानं भारतातल्या प्रवेशासाठी दिलेला 27 मेचा मुहूर्त हुकण्याची शक्यता. टोमॅटोचे दर 2 आठवड्यात दुप्पट. दक्षिणेकडच्या राज्यात टोमॅटोचे दर 100 पार, तर महाराष्ट्रातील अनेक शहरात 80 पार. अतिउष्णता आणि मान्सूनपूर्व सरींचा फटका. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार ब्रजभूषण यांचे शरद पवारांसोबतचे जुने फोटो, मनसेकडनं ट्विट. विरोधामागे पवारांचा हात असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेना आज उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या नावाची चर्चा. संभाजीराजेंच्या भूमिकेचाही सस्पेन्स कायम. मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू. 31 मेला आरक्षण सोडत तर 13 जूनला आरक्षण जाहीर होणार. खुलताबादमधली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी खुली. अकबरुद्दीन ओवेसींनी दर्शन घेतल्यानंतर बंद होती कबर. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त कायम. कुतुब मिनार परिसरात हिंदूंना पूजेच्या अधिकारासाठी दाखल याचिकेवर आज सुनावणी. दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष. क्वाड परिषदेमध्ये चीन विरोधात देशांची मोट. बायडन यांच्या संकल्पनेतील करारावरती स्वाक्षर्या. तैवानकडे वक्रदृष्टी न टाकण्याचाही इशारा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.